मागील धड्यात आपण टांगराबद्दल शिकलो. या धड्यात त्याची काही मजेशीर उदाहरणे पाहूयात. आपण पाहिले की भोला बब्बनकडून टांगरा कसे शिकला. आता आपण त्याच्या पुढील गोष्ट पाहूयात. भोलाने गावातील सर्व लोकांना बब्बनच्या खोड्याबद्दल सांगितले. सर्व गाववाले बब्बनवर नाराज तर होते, परंतु ते टांगऱ्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्यास उत्सुक होते. बब्बनने सर्व गाववाल्यांना टांगऱ्या तयार करण्यास शिकवले. बन्नी टांगऱ्यामधून तुकडा 2 आणि तुकडा 5 त्रिकोण पाहून म्हणाली की ते अगदी समान आहेत. मुलांनो, बन्नी म्हणते ते योग्य आहे का? होय, जर आपण तुकडा 2 आणि तुकडा 5 त्रिकोणांना अशा प्रकारे एकमेकांवर ठेवले तर आपल्याला दिसून येईल की दोन्ही अगदी समान आहेत. बदक काका म्हणाले की ते टॅनग्रामच्या फक्त 3 तुकड्यांनी 2 चौरस म्हणजे स्क्वेअर तयार करू शकतात. गोलू म्हणाला की त्याला तर फक्त 1 चौरस म्हणजे स्क्वेअर दिसत आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की काकांनी 2 चौरस म्हणजे स्क्वेअर कसे तयार केले असतील? शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. तुकडा 3 एक चौरस आहे आणि आपण तुकडा 2 आणि तुकडा 5 अशा प्रकारे जोडल्यावर अजून एक चौरस म्हणजे स्क्वेअर तयार करू शकतो. शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. आता भोला म्हणाला की तुकडा 4 आणि तुकडा 5 मध्ये 1 कडा समान आहे. मुलांनो, तुम्ही ती कडा ओळखू शकता का? होय, हे अगदी बरोबर उत्तर आहे. मुलांनो, तुम्ही टॅनग्रामचे 3 तुकडे जोडून अशा प्रकारचा आयत म्हणजे रेक्टॅंगल तयार करू शकता का? आपण तुकडा 2, 4 आणि 5 ला अशा प्रकारे जोडून हा आयत तयार करू शकतो. सर्व गाववाल्यांना टांगऱ्याबद्दल जाणून घेताना खूप मजा आली. बब्बन त्यांना म्हणाला की तो दुसऱ्या दिवशी त्यांना टांगऱ्याबद्दल अजून मजेदार गोष्टी सांगेल. बब्बनने गाववाल्यांना दुसऱ्या दिवशी टांगऱ्याबद्दल अजून काय शिकवले हे आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहूयात. टांगऱ्याशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहूयात.